लिबर्टी स्टेट पार्क आणि समोर न्यूयॉर्कची स्कायलाईन. आता मी तुम्हाला लिबर्टी स्टेट पार्क दाखवायला आलो आहेत. न्यूजर्सीमधलं एक पार्क आहे. आता इथे उन्हाळा सुरू होतो आहे त्याच्यामुळे सगळेजण बरेचसे जण इथे येत असतात. समोरची जी बिल्डिंग दिसती आहे ती आहे वर्ल्ड ट्रेड 1 बिल्डिंग. वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडल्यानंतर जी नवीन बिल्डिंग बांधलेली आहे ती ही बिल्डिंग आहे. मध्ये जी आहे ती हडसन रिवर आणि ही आहे हडसन नदी न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कच्या मध्ये असलेली. न्यूयॉर्क मॅनहॅटन न्यूयॉर्क मॅनहॅटन या ज्या समोर पिवळ्या रंगाच्या बोटी दिसत आहेत त्या आहे टॅक्सी सर्व्हिस इथली. न्यूयॉर्क मॅनहॅटनहून न्यूजर्सीला येणाऱ्या अशा या बोटी आहेत. एक समोर ती शिडाच्या बोटीच्या पुढे एक पांढरी दिसते निळी पांढरी ती तिकडनंच येते न्यूयॉर्क वरून न्यूजर्सीला. इथून पब्लिक ट्रान्सपोर्टच्या तिन्ही मोड आपल्याला दिसू शकतात की एक आहे बस ट्रेन हे तर झाले जमिनीवरचे आणि तिसरी गोष्ट आहे पाण्यावरची पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे वॉटर टॅक्सी. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुमच्याशी गप्पा मारायला पुन्हा एकदा. फक्त यावेळेस जरा ठिकाण बदललेलं आहे. गेल्या एका व्हिडिओमध्ये मी माझी ओळख करून दिली होती पण सुशांतची ओळख करून द्यायची राहिली होती त्याच्यामुळे बरेच जण माझ्यावर रागवले होते. तर आज सुशांतची ओळख करून देते मी पूर्ण अशी. सुशांत भावे. सुशांत डोंबिवलीला त्याचं शिक्षण झालंय. तो इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मुंबईत इतके वर्ष नोकरी करत होता आणि आता त्याला कंपनीच्या कामानिमित्त त्याच्या कंपनीच्या कामानिमित्तच आम्ही इथे आले. अमेरिकेत तो इथे आय टी मध्ये काम करतो. आय टी इंजिनियर म्हणून काम करतो. आय टीत आय टी मध्ये काम करतो. सुशांत इथे आय टी इंजिनियर म्हणून एका कंपनीमध्ये काम करतो. आणि त्याच्यावरून मला दुसरं आठवलं म्हणजे बऱ्याच जणांनी आम्हाला प्रश्न विचारलेले आहेत की अमेरिकेत कसं यायचं, इथे नोकरी कशी मिळवायची. तर आता सुशांतलाच आपण विचारूयात की कसं यायचं आणि तो कसा आला ते. नाही ऍक्च्युली मला आम्हाला पण फार जास्ती माहिती नाहीये त्याच्यावरती. आम्ही पण इथे बघतो आहे की काय काय पद्धतीने लोक इकडे येतात आणि कसं येतात. पण जेवढी फार आमचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि जेवढा मी आता काही जणांना इथे भेटलोय त्याप्रमाणे इथे जी लोक आलेली आहेत ती नोकरीनिमित्त भारतामधनं कंपनीने पाठवलेले माझ्यासारखे काही असतात. तसेच बरेचसे जण आहेत. आणि दुसरं आहे म्हणजे शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी किंवा ग्रॅज्युएशनसाठी किंवा इथल्या वेगवेगळ्या कोर्सेस शिकण्यासाठी आलेली हुशार विद्यार्थी असतात. डोंट वरी, मी ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवीन की इथे येण्याकरता काय काय वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्याच्यानंतर कोणकोणते व्हिसा प्रकार आहेत, खूप प्रकारचे व्हिसा आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या एलिजिबिलिटीज लागतात. तर ते सगळं आपण डिटेल करूया एक व्हिडिओ. शिक्षणाकरता पण मी एक व्हिडिओ करणार आहे. ज्या लोकांनी इथे शिक्षण घेतलं आहे तसा त्यांचाच इंटरव्ह्यू घेईन मी त्याकरता. तर ते आपण करणार. हा तुमच्या लक्षात आलं असेल हा व्हिडिओ परत एकदा गप्पा मारण्याकरताच मी तसा केलेला आहे. कारण तुमचे खूप प्रश्न येतात आणि त्या विषयांवर लगेच व्हिडिओ मी तयार करू शकत नाही कारण बरीचशी माहिती मला त्याच्याकरता घ्यावी लागते. आम्ही पण इथे नवीन आहोत. तर दुसरा एक प्रश्न अनेक जणांनी असा विचारलेला होता की इथली गावं दाखवा अमेरिकेतली. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आम्ही गावातच राहतो. इथल्या अमेरिकेतल्या गावात आम्ही राहतो आणि त्याच्यामुळे माझ्या घराच्या आजूबाजूचा मी सगळा परिसर जो तुम्हाला दाखवत असते तो गावातलाच आहे. आणि शहर म्हणजे हे तुम्हाला मागे दिसतंय अशा बिल्डिंग्स असणार. न्यूयॉर्क हे शहर. तर शहराच्या ठिकाणी सगळ्यांनाच राहणं परवडत नाही त्याच्यामुळे आपल्या नोकरीच्या जवळ अशी सगळेजण गावात जागा घेतात किंवा राहतात जनरली.
आणि इथे फरक फक्त एवढाच आहे की गावांमध्ये पण इथे वीज पाणी आणि चांगले रस्ते हे उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे गाव आणि शहर असा फरक फारसा जाणवत नाही इथे असताना. आणि इंटरनेट पण 24 तास इंटरनेट इथे आम्हाला अवेलेबल असतं. फक्त एवढाच डिफरन्स आता तरी मला दिसतोय की शहरांमध्ये उंच बिल्डिंग असतात आणि गावांमध्ये इथे नसतात. आणि एखाद्या शेतामध्ये आम्ही गेल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवू इथली शेतं कशी असतात आणि इथला शेतकरी कसा असतो. ऐकलेलं मी असं आहे की शेतकरी पण इथला खूप सधन आहे, पण अजून मला त्याच्याबद्दल खरं सांगायचं तर माहिती नाहीये. आणि लवकरच आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा नक्की तुम्हाला दाखवू ते पण. अजून एक बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न म्हणजे तुम्हाला इथे दर महिना खर्च किती येतो. मला खर्च म्हणजे तसं बघायला गेलं तर हे डिपेंड आहे की तुम्ही कुठच्या शहरामध्ये राहता. प्रत्येक शहराप्रमाणे इथे टॅक्सेस वेगळे असतात, तर त्या हिशोबाने खर्च तसा वाढतो. तर आम्ही आता सध्या जिथे राहतो आहे तर तिथे आमचा खर्च जो आहे तो आहे घर भाडं, इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर गाडीचा खर्च आणि महिन्याचं राशन जे लागतं त्याचं. तर असा हा साधारण $2,000 ते $2,500 दर महिना आमचा खर्च असतो. इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येतं हे आपल्याला खूप जणांनी विचारलंय, तर इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येतं आपल्याला साधारण. इलेक्ट्रिसिटीचं बिल हे येते पण ऋतूप्रमाणेच आहे. उन्हाळ्यामध्ये वगैरे हे वाढतं, पण सध्या जनरली नॉर्मली आता उन्हाळा जरा चालू झाला असल्यामुळे $45 दर महिना हे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. कारण इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याकडे वापरण्यामध्ये भलेही AC आत्ता सध्या नसला तरी सर्वात मुख्य म्हणजे गॅस, गॅस इन द सेन्स शेगडी. शेगडी आपण जी वापरतो ती इलेक्ट्रिसिटीवर आहे. फ्रीज आपला चालू आहे, त्याच्यामुळे साधारण $45 महिन्याला हा असा आम्हाला इलेक्ट्रिसिटीचा खर्च येतो. हा आणि AC लावायला लागलो नंतर जसा उन्हाळा वाढेल तर ते वाढते. दुसरा खूप जणांनी विचारलेला प्रश्न म्हणजे घर भाडे किती आहे तुमचं. तर इथे मी माझं घर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये, $1,500 महिन्याला आमच्या घराचं इथे भाडं आहे. आणि हे घर भाडं सुद्धा परत एकदा तुम्ही कुठल्या भागात राहताय अमेरिकेच्या त्याच्यानुसार बदलतं. तर सुशांतने सांगितलं तसं $2,000 ते $2,500 महिन्याचा दोन माणसांचा खर्च इथे आहे आम्ही जिथे राहतोय त्या एरियामध्ये. तो परत बदलू शकतो, अमेरिका खूप मोठा देश आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सगळे रेट्स वगैरे आहेत. आणखीन एक गंमत बघायला मिळाली ती म्हणजे आपल्याला गाडी जी घ्यायची आहे ती गाडी आपण भाड्याने पण घेऊ शकतो. कार म्हणजे कार आणि ते त्याच्यासाठी अर्थात आपल्याला EMI च्या ऐवजी ते भाडं भरावं लागतं दर महिना गाडीचं ते अगेन्स्ट. पण ती गंमत अशी आहे की 3 वर्षानंतर आपल्याला असं वाटलं की ही गाडी आता आपल्याला नाही वापरायची, तर आपण ते लीज ब्रेक करू शकतो आणि नवीन गाडीसाठी जाऊ शकतो. पूर्वी हा परिसर जो आहे हा बंदरच होता, इकडे मोठमोठ्या बोटी येऊन इथे लागायच्या. आणि हे जी आपल्याला बिल्डिंग दिसते आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे रेल्वे स्टेशन आहे. की बोटींमधनं जो काही माल उतरवला जायचा तो इथे गुड्स ट्रेनमध्ये म्हणजे मालगाड्यांमध्ये इथे भरला जायचा आणि पुढे तो शहरांमध्ये घेऊन जायचा. इथे आतमध्ये असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत जे आता त्यांनी बंद केलेले आहेत आणि त्याचं ॲज अ म्युझियम सारखं तुम्ही फक्त बाहेरनं बघू. ओके, आपल्याला माहिती आहे अमेरिका हा विस्थापितांचा देश आहे. खूप मोठ्या प्रमाणावर इथे इमिग्रंट्स आहेत. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जेव्हा इमिग्रंट्स फार मोठ्या प्रमाणावर युरोपमधून इथे यायला लागले तर तेव्हा हे जे माझ्या मागे दिसतंय न्यू जर्सी रेल रोड स्टेशन, तर ह्या इथल्या 3 गोष्टी होत्या. इथे जवळ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, तर बोटीमधून जेव्हा लोक यायचे तेव्हा पहिल्यांदा हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लांबून पण दिसायचं आणि ते दिसलं म्हणजे अमेरिका आला असं समजायचं लोकांना. तर ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याच्या जवळच इलिस आयसलँड म्हणून एक जागा आहे, तर तिथे त्यांचं इमिग्रेशन ऑफिस असायचं. तिथे इमिग्रेशन होऊन त्या बोटी ज्या आहेत बोटीच्या मार्गानेच लोक तेव्हा इथे येत होते सगळे, तर त्या इथे लागायच्या. हे सगळे वेगवेगळे धक्के आहेत आणि इथे इथून ती सगळी लोक इथे यायची. हे बेंचेस आहेत, इथे त्यांचा हा वेटिंग एरिया एका अर्थाने होता.
आणि समोर न्यू जर्सीचं रेल रोडचं स्टेशन आहे आणि इथून मग ते सगळे इमिग्रंट जे होते ते बाहेर त्यांना जिथे जायचं आहे त्या ठिकाणी जायचे. तर असे हे तीन गोष्टी आहेत ज्या त्या काळात जे इमिग्रंट्स यायचे त्या लोकांना पहिल्यांदा ह्या तीन गोष्टी बघायला मिळायच्या, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, त्याच्यानंतर इलिस आइसलँड आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे न्यू जर्सीचं रेल रोड स्टेशन. आता हे सगळं बंद आहे पण ही जुनी बिल्डिंग आहे, CRR ऑफ NJ, सेंट्रल रेल रोड ऑफ NJ, न्यू जर्सी. प्लॅटफॉर्म्स आणि जुन्या रेल्वेचे तीन डब्बे इथे दिसत आहेत. एम्प्टी स्काय सप्टेंबर 11th मेमोरियल डिरेक्टरी. 11 सप्टेंबरला जर इथल्या ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला त्याची डिरेक्टरी मागे जे लोखंडाचे दोन तुकडे तुम्हाला दिसत आहेत हे ट्विन टॉवर्स, जे 9/11 म्हणतात विमानांनी सर्वात मोठा टेररिस्ट अटॅक असा ते म्हणतात. तर या ट्विन टॉवर्सचे बांधकामामध्ये असलेले हे दोन लोखंडाचे तुकडे, तर त्या दोन पट्ट्या इथे ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या दोन भिंती तुम्हाला दिसत आहेत त्या दोन भिंती हे ट्विन टॉवर्सचं प्रतीक आहे. पूर्वी इकडनं अशाच पद्धतीने ते दोन बिल्डिंग दिसायचे वर्ल्ड ट्रेड सेंटर, तर हे त्यांनी त्याच्यासाठी प्रतीक म्हणून हे त्यांनी या दोन भिंती बांधलेल्या आहेत आणि या भिंतींवरती ट्विन टॉवरच्या हमल्यामध्ये जी लोक हकनाक बळी गेली त्या लोकांची नावं पण त्याच्यावरती लिहिली. हो, न्यू जर्सी सप्टेंबर 9/11 मेमोरियल. लेट दिस मेमोरियल रिफ्लेक्ट द लिगसी ऑफ दोज हुज लाइव्स वेर लॉस्ट दैट देयर अनफुलफिल्ड ड्रीम्स एंड होप्स मे रिजल्ट इन अ बेटर फ्यूचर फॉर सोसाइटी. देयर यूनिक क्वालिटीज एंड कैरेक्टर्स एनरिच्ड आवर लाइफ इमेजरेबली एंड थ्रू दिस मेमोरियल देयर स्टोरी शैल लिव ऑन. नावं लिहिलेली आहेत जे लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांचे, न्यू जर्सी मधले जे होते ते. बरोबर, न्यू जर्सी शक्यतो न्यू जर्सी मधलेच आहे. बरेच भारतीय सुद्धा या टेररिस्ट अटॅक मध्ये मारले गेले, त्यांची नावं पण आहेत इथे, जसं दीपिका सतलुरी, चिरा आलोक अग्रवाल, त्याच्यानंतर इथे एक जयेश शांतीलाल शाह. एखाद्या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या सामान्य लोकांची नावं पण इथे लिहिलेली आहेत, हे खरंच विशेष आहे. देव मृतात्म्यांस शांती देऊ.